राज्यात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान. मुंबईतील 6 मतदारसंघात होणार मतदान. ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी मतदारसंघामध्ये जयते आहे. काटकोरमध्ये ठिकठिकाणी रावाचे बॅनर, 400 जास्त बॅनर लावल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आरोप. निवडणूक आयोगाकडे करण्यात आली तक्रार. उद्या अनेकांची विकेट घ्यायची असल्यानं क्रिकेट खेळलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यात जोरदार फटके व्हायचे. 2019 मध्ये अजितदादा तटकर यांच्या शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध. संजय राऊतांच्या दाव्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. तिसरी बार मोदी सरकार, पाकव्याप्त काश्मीर भारतात. भाजपची निवडणूक प्रचारात नवीन घोषणा. योगींच्या घोषणेवर विरोधकांचा पलटवार. 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून पवारांकडे आग्रह धरला होता. सन्मान आणि आदर असल्यानं पवारांसोबत प्रफुल्ल पटेलांनी केलं ट्विट. भाजप मागील 10 वर्षात विकास केला असा आव आणण्याचा प्रयत्न करते. मतदानात महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिसेल. नाना पटोले यांचा भाजपवर हल्ला. महिलांच्या मारहाणीवर केजरीवाल काहीच बोलत नाहीत. नवनीत राणांचा अरविंद केजरीवालांवर हल्ला. मतदान आकडेवारीनुसार 7 दिवसात उत्तर द्या, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश. आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीवर न्यायालयाला संशय. पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन कार चालकाला जामीन मंजूर. पालकांवर होणार गुन्हा दाखल. मद्यप्राशन करत कार चालवत चिरडले होते दोघांना. राज्यात 5व्या टप्प्याच्या मतदानासाठी खास तयारी. निवडणूक आयोगाकडून महिलांसाठी खास सखीभूत. महिलांच्या सबलीकरणासाठी निवडणूक आयोगाचे पाऊल. उद्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान. लोकसभा निवडणुकीत सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबईत 30,000 अधिक पोलिसांचा फौज पाठवला. मुंबईतील शिवसेनेच्या वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. काही दिवसांपूर्वी शाखा ताब्यात घेण्यावरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झाला होता वाद. शिरूरमध्ये बैलाच्या कानाला टॅग लावण्यास बैलगाडा मालकांचा विरोध. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बैलगाडा मालकांचा विरोध. मुळशी तालुक्याला वळवाच्या पावसानं झोडपलं. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या चिखलदऱ्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट. चिखलदऱ्यातील पर्यटकांची तारा. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये अवकाळी पावसामुळे वीज पुरवठा खंडित. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीमुळे नागरिकांची धावपळ. मावळमध्ये 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अकोला जिल्ह्यातील नरनाळा वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये पर्यटकांना वाघाचं दर्शन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.